नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज जय भवानी माता गाडा ओढणी पौर्णिमा उत्सवानिमित्त फुरसुंगे इथे भव्य दिव्य मैदान होतं आणि मित्रांनो मैदान एक नंबर पार पडलं. मित्रांनो, या मैदानात फायनलचा एक नंबरचा मानकरी ठरला तो म्हणजे सप्त इंदकेसरी बाकासूर आणि पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल. मित्रांनो, बाकासूर जर कालच्याच मैदानात पळाला होता आणि कालच्या मैदानातसुद्धा त्यांनी गुलाल घेतला होता आणि आज लगेच मित्रांनो फुरसुंगे मैदानामध्ये येऊन गटपास करून सेमीपास करून फायनलमध्ये एक नंबरचा मानकरी ठरला तो म्हणजे सप्त इंदकेसरी बाकासूर आणि कॉकटेलचंसुद्धा खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, आज सेमीमध्ये निंबाळकर सर यांचा सुंदर आणि बावऱ्या विरुद्ध सप्त इंदकेसरी बाकासूर आणि कॉकटेल लढत झाली होती. मित्रांनो, या लढतीमध्येसुद्धा सप्त इंदकेसरी बाकासूर आणि कॉकटेलने बाजी मारली. त्यानंतर फायनलचा फेरा झाला. फायनल फेऱ्यामध्येसुद्धा निंबाळकर सर यांचा घरचा साज इंदकेसरी सरजा आणि साई विरुद्ध सप्त इंदकेसरी बाकासूर आणि कॉकटेल ही लढत बघायला मिळाली. या लढतीमध्ये मित्रांनो जेव्हा फायनलचा फेरा सुटला तेव्हा इंदकेसरी सरजा आणि साईची गाडी बाकासूरच्या फाटीमध्ये आली. त्याच्यामुळे मित्रांनो आज इंदकेसरी सरजा आणि साई यांनी या फायनलच्या फेऱ्यामध्ये सातवा क्रमांक पटकावला आणि सप्त इंदकेसरी बाकासूरचा आणि कॉकटेलचा प्रथम क्रमांक आला. आणि मित्रांनो, बाकी जेवढे नंदी होते त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन. सर्वच नंदी फायनलमध्ये चांगले पळाले आणि मित्रांनो आज इंदकेसरी सरजासुद्धा खूप चांगला पळाला. कारण मित्रांनो, सरजाला बोनवले अड्ड्यामध्ये पायाला थोडी दुखापत झाली होती. त्यानंतर फायनलमध्ये राहणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. उगाच त्याला वेगाचा शेवट बोलत नाही. आणि मित्रांनो, सप्त इंदकेसरी बाकासूरबद्दल काय बोलणार. कालच्याच मैदानात बाकासूर पळला होता आणि लगेच आजच्या मैदानात फायनलमध्ये एक नंबरचा मानकरी बाकासूर ठरला. त्याच्यामुळे मित्रांनो बाकासूर आणि कॉकटेलचंसुद्धा खूप खूप अभिनंदन. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, पेडगावलासुद्धा आपल्याला बाकासूर विरुद्ध सरजा ही मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, या लढतीमध्ये सरजाचा पायरा कोण असू शकतो हे कमेंट करून नक्की सांगा. टाटा, बाय बाय गाईज.